नमस्कार, चला तर आज आपण बनवूया उरलेल्या म्हणजे शिळ्या भाताचा खीर। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघा, हे बघा गूळ, अक्रोड, हे ड्रायफ्रूट्स आहेत, हे खोबरे, ओले खोबरे घ्या, सुके खोबरे घ्या चालते, बदाम, काजू, बदाम, मनुके, खसखस, जायफळ आणि वेलदोडे। चला आणि हे सांगितले ना गुळ। तर आता आपण खीर बनवूया गुळात, काय का शिळ्या भाताचा खीर बनवूया। चला आता हा भात आहे ना, मिक्सीतून थोडं मोठं मोठं वाटून घ्यायचं, फार बारीक करायचं नाही, तेवढंच ओबडझबड वाटून घ्यायचं। चला तर आता मिक्सी लावूया। कसं झाले, थोडे पाणी घातले बघा, हे बघा याप्रमाणे आम्ही मिक्सीतून काढून घेतलेलं आहे बघा, वाटून घेतले। तर आता चला करूया, तर तयार करूया शिळ्या भाताची खीर। सर्वप्रथम हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेऊया। तूप घालून ड्रायफ्रूट्स सगळे थोडे थोडे भाजून घेऊया। मनुके, अक्रोड, चांसर भाजून घेऊ। कलर येऊपर्यंत छानस भाजून घेऊया तुपामध्ये। कोणतेही तूप वापरू शकता, साजूक तूप, साधे तूप, तुपामुळे टेस्ट येते खिरीला। बघा तिकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये गूळ घालूया। गूळ विरघळला की आपण सारे साहित्य घालूया बाकीचे। ड्रायफ्रूट्स घालूया, कच्चे खोबरे, तुम्हाला किसून पाहिजे तर किसून घाला, पण चेचून घातलं तर याला टेस्ट जास्त छान येते म्हणून चेचून घालायचे। तुम्हाला कसे पाहिजे तसे वापर छान उकळा लागलेला आहे। आता यामध्ये सगळे ड्रायफ्रूट वगैरे घातलेले आहे,
आता यामध्ये जायफळ आणि वेलदोडे वाटून घालायचं, त्यामुळे खमंग स्वाद आणि टेस्ट वास येतो. आता ते आपण भात जरा मिक्सीतून फिरून घेतलेला आहे ना, ते घालूया. बघा हे बघा, यामध्ये सगळा भात वाटून घेतलेला, सगळा भात गूळ वगैरे सगळं मिश्रण घालून की नाही, एक थोडा वेळ उकळू द्यायचा, खळाखळा उकळू द्यायचा, त्याला शिजू दे थोडा वेळ, म्हणजे मिश्रण एकजीव छान झालं की खूप छान टेस्ट येते याला. तर आता हे शिजू दे थोडा वेळ. हे बघा तयार झाले आता शिळ्या भाताची खीर. हे ना एक 10-15 मिनिटे खळा 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 उकळू द्यायचं त्याला. आता हे उकळून शिजून झालेलं आहे, आता आपण सर्व करूया. हे बघा तयार झाले आमचे शिळ्या भाताचे खीर, मस्त सुंदर स्वादिष्ट पौष्टिक. तर यामध्ये दूध आणि तूप मिक्स करून खायचं, ज्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे दूध तूप मिक्स करा आणि खावा. दाखवते तुम्हाला मिक्स करून, आता मग कसं कलर येते बघा. आताही किती सुंदर कलर आहे, जसं काय आपण गव्हाचं खीर बनवतो ना तसं वाटत आहे ना बघा. हे तर आता दूध आणि तूप मिक्स करूया यामध्ये. हे बघा दूध घातल्यावर, दूध आणि तूप घातल्यावर असे दिसते आणि खूप टेस्टीही लागते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि कोरोनाचे दिवस आहेत, जपून राहा, स्वतःची काळजी घ्या. तर पुन्हा भेटूया, बाय.